चौकामध्ये अनाधिकृत टिकीट लावण्याबद्दल वर्तमानपत्रात छापून राहिलेली बातमी होती. तसेच माननीय उपायुक्त मांगर साहेब यांनी अनाधिकृत तिकीट लावल्याबद्दल आज कांद्याचे आदेश दिलेले आहेत, माननीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत, माननीय मंत्रिसाहेबांनी आदेश दिले आहेत, त्यानंतर ही कारवाई घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जे तिकीट लावलं होतं ते विनापुरानं लावलेलं होतं, त्याला परवानगी घेतलेली नव्हती. काल आम्ही त्यांना आणखी सहकार्य केलं की त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला आणि तो अर्ज आम्ही पोलीस खात्याच्या एनओसीसाठी पाठवून दिला. पोलीस खात्याच्या एनओसी प्राप्त झाले नाही. पोलीस खात्याची एनओसी जर प्राप्त झाली तर आम्ही रिजिस्टर त्याचे पैसे रक्कम म्हणून घेऊन त्यांना लावण्याची परवानगी दिली. बोलतोय अण्णाभाऊ साठेची जयंती अति उत्साहानं साजरी होत असते. त्या उत्सवाच्या निमित्तानं कार्यकर्ते आपला कुठे तर कार्यकर्ता व ओळखीचा व्हावा म्हणून डिजिटल लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या काय कुठल्या जागेची विटंबना वगैरे आम्ही काय करू शकत नाही. तरी शासनाचा जिथे जिथे नो झोन आहे त्याच्या ठिकाणी आम्ही परमिशन मागण्यासाठी अर्ज दिला होता आणि तो अर्ज आम्ही दिला असताना महानगरपालिकेने तो स्वीकारलेला आहे. आणि त्या परमिशनचे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे भरायचे असताना देखील आम्ही नमूद केल्या अर्जामध्ये, तरी सुद्धा आमच्याला न सांगता न काय करता अण्णाभाऊ साठेंच्या बोर्डाची विटंबना जोशी आणि कांबळे साहेबांनी केलेली आहे, तर त्यांच्यावर आम्ही 1800 गुन्हा दाखल करणार आहोत. मला सांगा तुम्ही